सांगतो तुला थांब ना कारागीर फेमस करून देतो ना युट्यूबला मग नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 575 वरती पिस्टन फिट करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मग पिस्टन अशा प्रकारे फिट करायचं आहे की जेणेकरून जास्त तकलीफ नाही झाली पाहिजे पिस्टन जोडायला आणि सोडायला. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता पिस्टन खाली आणि वर घेता आला पाहिजे. हे सगळं सिस्टम आपण एका पिनीवर करणार आहोत. कुठल्याही प्रकारचं पाना नाही आणि नटबोल्ट पण नाही. बघा आपलं 575 पिस्टनला खालच्या साईड ना हे अँगल काढून टाकले आणि प्लेट लावली. खाली पाहिलं थोडे कोणी बास बास काय पुली पाठी मागे उरली. पुली पुढच्या साईड आली पाहिजे काय पट्टी खोलून पट्टी काढली तो येईल ना शीट काढून घेतो का. खाला ना पुली कळत असं ना वरून आता का. बघा मित्रांनो अशा प्रकारे सिस्टम होते. फक्त एका पिनीवर पिस्टन राहिलं आपला. ही पिन काढल्यानंतर पिस्टन बाहेर येईल डायरेक्ट सेंटर बाबा अन्न दुरी अन्न पटकन सोडणार. जर टाकत येईल चालत रे जर हा वागेल घे लाल का निघाल तेव्हा जपून काम करतो तो म्हणून भरतात ते डोळ्यामध्ये कर. सेंटर तर बरं करे सेंटर नाही पिस्टन सरळ करा. सांगतो तुला थांब ना कारागीर फेमस करून देतो ना युट्यूबला मग युट्यूबला पाय मग संध्याकाळी उद्या चालेल ना तोला काढून घेऊ घ्या पूर्ण गाडी थोडं मागं जाय मग घेतो काढू ना कारागीर ओळखायला पाहिजे ना. कारागीर किती कारागिरी करतो ते कळायला पाहिजे लोकांना का कारागिरीची बोट दाखवा लागली किती कारागिरी करते ते दाखवा लागल. या साईडला कानी रे पिस्टन बरं काही का बर कानी लिवणार रे काही नाही का. काय रे
इझी यायला पाहिजे बरं, ग्रीस लावा लागला नाही त्या कपडा बसेल. येईल 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 धरलो खंड गरम नाही ना. नाही हा उचला बरोबर ए धरला द्या ना उचलाग ना. नाही नाही खाली खाली फासल का सर फिट बसेल इझी येतो हे चौरस बार भेटल प्लेटचं गॅस भरपूर झालं ना झाड असे झाडच पाहिजे होती हेवी एकदम नाही नटा दुसरं टाकलं डायरेक्ट बाकी मित्रांना अशा प्रकारे फिट झाला हा पिस्टन. हे एकच पिनीवर आहे सगळं बघ एकच पिनीवर एक पिन काढली पिस्टन खाली येत जाईल एकदम सोपी पद्धत आहे जोडायला पण आणि सोडायला पण. आणि इथं या नटावर आणि या नटावर ॲडजस्टमेंट केली इथं पाहिजे बेल्ट टाईट करायला हा नट ढिला केला तर बेल्ट ढिला होतो नट टाईट केल्यानंतर हे वर येईल बेल्ट ऑटोमॅटिक टाईट होईल. महेंद्र तर फासले मोठा प्रॉब्लेम मित्रांनो तिथं खूपच जास्त माती फासते तिथं ना गड्डा आहे तिथं त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. तिथं कंपनीने पत्र लावून आणि व्यवस्थित केलं पाहिजे ते जेणेकरून माती थांबणार नाही तिथं मग अशा प्रकारचं झाला आहे.